सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे व तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा व त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा ह्या जानेवारीत घेतल्या जातील त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पहाटे 1:54 हे ट्विट केलं. तांत्रिक कारण देत परीक्षा पुढे ढकलली असल्याचं त्यांनी सांगितलंय. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या भरतीसाठी रविवारी 12 डिसेंबरला परीक्षा होणार होती, पण आव्हाड यांनी सगळ्या विद्यार्थ्यांची माफी मागत परीक्षा जानेवारीत घेतली जाईल असं सांगितलंय. मुलांना त्रास होऊ नये म्हणून एवढ्या रात्री मी ही माहिती देत असल्याचं ते म्हणाले, पण अनेक दिवसांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांमध्ये संतापाची भावना पसरलीय. बरेच जण दूरवरचा प्रवास करून केंद्रापाशी पोहोचले होते. म्हाडाच्या एक्झाम मधील मी असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर या पोस्ट साठी अप्लाय केला होता. त्याची परीक्षा आज होणार होती, तर त्यासाठी मी काल गावावरून 2-व्हीलरवरती पुणे येथे आलो होतो आणि जाण्या येण्याचा खूप मोठा खर्च करून इथे आलो. तर रात्री 1:30 गृहनिर्माण विभागाचे मंत्री सांगतायत परीक्षा कॅन्सल. प्रथम त्या गोष्टीवरती माझा विश्वासच बसला नाही, कारण आठवड्याभरापासून हे मंत्री सांगत होते की कसल्याही परिस्थितीत परीक्षा होणार. सुरुवातीला या बाबतीत थोडी धास्ती होतीच, कारण की आरोग्य विभागाची या पाठीमागची एक्झाम अशीच कॅन्सल झाली होती. सध्या ST बंद आहे, त्यामुळे खासगी वाहनानं किंवा स्वतःच्या गाडीनं ही मुलं परीक्षा केंद्रावर पोहोचली होती. अनेकांची परीक्षा केंद्र दुसऱ्या जिल्ह्यात देण्यात आली होती. त्यामध्ये माझं सेंटर नागपूर होतं. आता माझ्यासारखे काही मित्रमंडळ आहेत की जे पुणे टू नागपूर या ठिकाणी जाण्यासाठी, आता सर्वांना माहीत आहे की ST कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी जवळपास 4-5 हजार रुपये प्रायव्हेट गाडीचा खर्च भरून हे वेगवेगळ्या ठिकाणी पेपर देण्यासाठी गेले. परंतु ज्यावेळेस तिथं त्यांना समजलं की हे एक्झाम रद्द झाली, त्यावेळेस विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे एका बाजूला आर्थिक फटका बसल्याचं आणि दुसऱ्या बाजूला नोकरी मिळत नसल्यानं मानसिक तणाव वाढत असल्याचं विद्यार्थी सांगतायत. एक तर स्पर्धा परीक्षा करणारी मुलं खूप गरीब कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील आहेत. ही कोणी एका म्हणजे उद्योगपतीची किंवा राजकारण्याच्या घरची मुले नाहीत, खूप गरीब कुटुंबातील मुले आहेत. याआधी आरोग्य भरतीच्या परीक्षेच्या वेळेसही अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रकार घडला होता, त्यामुळे राजकीय वर्तुळातूनही या प्रकारावर टीका झाली. आता पुन्हा तेच घडल्यानं सरकारी परीक्षांवरचा विश्वास उडतोय असं विद्यार्थी सांगतायत. मला वाटतं आव्हाडसाहेब काल ट्विटरवर ऑनलाईन येऊन सांगितलं होतं की या ज्या परीक्षा या पूर्णपणे प्रामाणिकपणे घेण्यात येतील, आणि परत त्यांनाच रात्री 2-3 वाजता परत ट्विट करावं लागलं की नाही आम्ही या परीक्षा घेऊ शकत नाही. MPSC समन्वय समितीद्वारे तक्रार करण्यात आली होती पुणे सायबर पोलिसांना, त्याच्याद्वारे यांना माहिती मिळाली की हा पेपर जो आहे तो फुटलेला आहे. आमची एकच मागणी आहे की या ज्या परीक्षा या सर्व MPSCद्वारे घेण्यात याव्या. दुसरीकडे म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. पुणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाडाचा पेपर फुटल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांना आधी मिळाली होती. त्या आधारे तपास करत पोलिसांनी तिघांना शनिवारी रात्री ताब्यात घेतलंय.